era Saivan și Bolece. Speaker. Ha, bola, bola. Asta e proșantă. Ei, copac, ce ai chinat? Saheb Prashant, काय झालं पंढरपूर मध्ये लॉकडाऊन मुळे सगळी अस्वस्थता आहे. हां साहेब, मी जरा काय झालं स्पीकर वरती फोन घेतो. व्यापारी सगळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्यापासून दुकान उघडतोय, आमच्यावर केसेस वगैरे ते घालणार आहे. पुढे काय करायचं तुम्ही सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं तर म्हणजे मी फोन ऑन करतो सर स्पीकर. साहेब बोला. पंढरपूरची प्रशासन म्हणा बंद करू नये म्हणते. काय छोटे छोटे साहेब फुलवाले व्यापारी एकदम लहान आहेत, दुकानदार प्रसादवाले वगैरे. ऑनलाईन ऑनलाईन दर्शन चालू ठेवलं असतं, 1,000-2,000 लोक आले असते, त्यांचे उदरनिर्वाह साहेब चालले असते. टेस्ट केलं म्हणून सगळ्या आमची व्यापाऱ्यांची मागणी अशी आहे साहेब की निर्बंध घालावे, वेळेचं बंधन घालावं. पण असं पूर्ण 30 एप्रिल पर्यंत त्यांनी लॉकडाऊन केलं. थांब दुकानं उघडत आहोत. दुसरी गोष्ट, शासनानं पूर्ण आमची दिशाभूल केलेली असून आम्ही वर्षभर कसे हालात दिवस काढलेत आमची आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळं आमच्यावर जरी गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, पण व्यापारी आता जगला पाहिजे. व्यापाऱ्याच्या जीवावर राज्य चालतं, त्यांच्याकडनं GST गोळा केला जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही लॉकडाऊन चालू करत असाल, शुक्रवारी 8 वाजता सांगितलं, सोमवारी सकाळी 7 चालू होईल म्हणून सांगितलं, आणि आत्ता परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश काढलेत त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लॉकडाऊन चालू ठेवलेलं आहे 30 एप्रिल पर्यंत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही दुकानं चालू करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर व्यापारी महासंघ पूर्ण बहिष्काराच्या विचारात आहे. तर आमची विनंती, आपण लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा. धन्यवाद साहेब. निवडणुकीवर बहिष्कार म्हणताय, आपण सिरियस ते थोडं जण बोलणार. जोपर्यंत सरकार आपल्या व्यवसायाचे नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन पळू नका. आधीचे 6 महिने आपण जेलमध्ये बसल्यासारखे काढलेले आहेत, आणि आता परत जर असं हुकुमशाही सारखं लॉकडाऊन लागणार असलं, आपले धंदे बंद पडणार असतील आणि उपाशी मरायची वेळ येणार असेल, तर कोणताही रोग आमचं काय बिघडवू शकणार नाही. आम्हाला उपाशी मरण्यापेक्षा इथं झगडून मरू द्या. सरकारनं जर लॉकडाऊन लावायचं असेल, या गोरगरिबांची काळजी असेल, या फुलमाला विकणाऱ्या माझ्या माता भगिनींची काळजी असेल, तर त्यांनी आधी व्यावसायिक नुकसानाची भरपाई द्यावी. त्यांनी गेल्या 6 महिन्यापासून जो आमचा व्यवसाय बुडला आहे, आमच्या माता भगिनींचे बचत गटाचे हप्ते असतील, या व्यावसायिकाचे बँकेचे हप्ते असतील, या गोरगरिबांच्या शहरातील राहणाऱ्या कुटुंबाचं लॉकडाऊन मधलं विजेचं बिल असेल, ते सगळं आधी माफ करा. आणि इथून पुढे जिथपर्यंत तुम्ही लॉकडाऊन लावणार आहे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी माफ करा. या गोरगरिबांना मोफत रेशन धान्य घरपोच द्या, मगच तुम्ही लॉकडाऊन लावा. या गोरगरिबांच्या व्यवसायाचं जे नुकसान होणार आहे ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. आणि या बेजबाबदार प्रशासनाचा इथं जाहीर निषेध आम्ही करतोय. कोणत्याही परिस्थितीत या पंढरपूर तालुक्यातल्या एकाही व्यापाऱ्यांना लॉकडाऊन पाळायचा नाही. हे राजकीय पुढारी हजारो लाखो लोकांच्या सभा घेत आहेत, प्रचार सभा घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातच लॉकडाऊन का लागू होतोय? का तुम्हाला आता निवडणुकीची भीती वाटायला लागली आहे? ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे. तुम्ही जर व्यापाऱ्याचे दुकानं बंद करून निवडणूक जिंकण्याचा इरादा करत असाल, तर तुम्हाला येत्या 17 तारखेला हिसका दाखवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही, हा व्यापारी गप्प बसणार नाही, ही फुलमाळ विकणारी इथली माता भगिनी गप्प बसणार नाही. मी तुमचा आवाज बनून हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी या पंढरपूर शहरातल्या सर्व लहान मोठ्या व्यापारी
बांगड्या भरणाऱ्या सुद्धा माझ्या माता भगिनी असतील, मेवा मिठाई विकणारे व्यापारी असतील, आधीच त्यांचं नरडेपर्यंत कर्ज आलेलं आहे, आता त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अचानक लागू केलेलं लॉकडाऊन आम्ही पाळणार नाही हे आम्ही या ठिकाणी ठणकाव सांगतोय. आणि सगळ्या व्यापाऱ्यांना मी आवाहन करतो, जोपर्यंत हे शासन तुमचं लाईट बिल माफ करणार नाही, जोपर्यंत तुमचं व्यावसायिक नुकसान माफ करणार नाही, बँकेचे हप्ते माफ करणार नाही, तोपर्यंत कसलंही लॉकडाऊन आपण पाळायचं नाही. आपल्या दुकानासमोर एक किंवा दोन गिरायक असतं, पुढारी तिकडे हजार हजार लोकांच्या सभा घेतात, तिथं लॉकडाऊन लावत नाही, आणि इथं गिरायक एखादं येणार आहे तर व्यापाऱ्याचं तुम्ही नरड दाबायचं काम करताय हे आम्ही कदापि सहन करणार नाही. पंढरपूर शहरामध्ये संपूर्ण राज्यभरच गेल्या एक वर्षापासून लॉकडाऊन होता, मध्यंतरी परत सुरळीत परिस्थिती झाली, परंतु आत्ता शहरावरती लॉकडाऊनची परिस्थिती उडवलेली आहे. इथल्या व्यापारी वर्ग, छोटे मोठे व्यावसायिक ह्या सर्वांची फार नुकसान होते, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची उपासमार होते आहे. पांडुरंगाचं मंदिर तर गेले एक वर्ष झालं बंद आहे, परंतु पांडुरंग हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे, किती दिवस बंद ठेवणार पांडुरंगाला तुम्ही? हा सर्वांच्या इथल्या भावनिकतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सर्वात मोठं म्हणजे इथला पंढरपूर शहराचा आर्थिक दळणवळण असेल, इथल्या लोकांचं उदरनिर्वाह असेल, हा सर्व इथल्या ह्या पांडुरंगाच्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून होतो आहे. व्यापारी वर्गांची तर फार मोठं नुकसान होते, गेले एक वर्ष झालं त्यांना भाडं भरावं लागलेलं आहे, त्यांना महानगरपालिकेचा टॅक्स कमी केला गेलेला नाही, त्यांचं लाईट बिलासाठी त्यांना जबरदस्ती केली गेली आहे, त्यांना कुठलीच सूट दिली नाही, आणि आजसुद्धा परत एकदा त्यांना तुम्ही तुमची दुकानं बंद करा, ही जबरदस्तीनं त्यांच्यावर सतत अन्याय होतो आहे. त्यामुळं ह्या व्यापारी वर्गांनी जो अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे, त्याच्यासाठी आम्हीसुद्धा त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं सक्षमतेनं उभं राहणार आहे. आम्ही आत्ताच पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना पत्र मेल करून इथली पंढरपूरमधली हे लॉकडाऊन जे आहे कडक, इथंसुद्धा काही व्यापाऱ्यांना वेगळा न्याय, काही दुकानं उघडी आणि काही दुकानं बंद, अशा पद्धतीचा हा न्याय दिलेला आहे. न्याय हा सगळ्यांना सारखा द्यावा म्हणताना सगळीच बंद करावी अशी आमची भूमिका नाही आहे. दुकानं उघडी ठेवा, ते व्यापारी वर्ग आहेत, त्यांनाही त्यांची काळजी आहे, ग्राहकांची काळजी आहे, ती आपण दिलेले नियम पाळून त्यांची दुकानं चालू करतील आणि त्याच्यासाठी ते सुद्धा काळजी घेतील, ह्यासाठी आम्हीसुद्धा प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे. आम्ही छोट्या मोठ्या व्यावसायिकांसोबत, व्यापारी वर्गांसोबत, वारकऱ्यांसोबत आणि पांडुरंगाच्या श्रद्धास्थानासाठीसुद्धा आम्ही ह्या सगळ्यांसोबत आहोत. पंढरपूर व्यापारी संघातर्फे आम्ही सरकारला आग्रहाची विनंती करतो की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, 5000 वर्षापूर्वीचं जुनं, इथं कुठल्याही प्रकारचं लॉकडाऊन करू नये. हां, भक्तांची संख्या रोज 1000 ठेवा, ऑनलाईन दर्शन होतात, त्याच्यामुळं लोकांना याचा धंदा होईल आणि पंढरपूर हे सगळं लोका ह्या भाविकावर अवलंबून शहर आहे त्याच्याकरता. आणि ते लॉकडाऊन हे असला काही प्रकार करू नका आणि कृपया सगळ्यांना आमच्या व्यापाऱ्याला, पंढरपूरच्या व्यापाऱ्याला सहकार्य करा, हीच विनंती, आणि दर्शन चालू ठेवा. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर, 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल, सोनालिका टायगर 55 बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.